त्याचे आपल्याला दोन सेक्शन असतात. 70 मार्काचा पेपर असतो. 70 मार्काच्या पेपरमध्ये 35 मार्क सेक्शन सेकंडचा असतो आणि 35 मार्क सेक्शन फर्स्टचा असतो. तर हे 35 मार्काचा पेपर सोडवत असताना सुरुवातीला तुम्ही जो प्रश्न आहे, कुठलाही प्रश्न कधी सोडवा ह्याला काही बंधन नाही आपल्याला. कुठलाही प्रश्न तुम्ही आधी सोडवू शकता, कुठलाही प्रश्न नंतर सोडवू शकता. परंतु शक्यतो काय करायचं, जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवत असाल तेव्हा ब्रॉड क्वेश्चन 7 मार्काचा जो प्रश्न असेल त्याला पहिला प्रेफरन्स द्यायचा. कारण तुम्हाला पेपर दोन सेक्शन सोडवायचे असल्यामुळं 35 होलोक्राफ्ट स्टिकर तुम्हाला दिले जातील, 2 बारकोड स्टिकर्स तुम्हाला दिले जातील, 2 पेपर सेपरेट पेपर दिले जातील. तर पेपर लिहित असताना आपले दोन सेक्शन असतात, बायोलॉजी ह्या विषयाचे दोन सेक्शन असतात, सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड. तर सेक्शन सेकंडमध्ये आपल्याला सेक्शन सेकंड आणि सेक्शन फर्स्ट दोन्ही पेपरसाठी आपल्याला 2 सेपरेट बारकोड दिले जातात, 2 होलोक्राफ्ट स्टिकर पण दिले जातात आणि 2 सेपरेट पेपरवर लिहायचे असतात. 1.5 तासामध्ये तुम्हाला ते मॅनेज करायचं असतं. 1.5 तासामध्ये सेक्शन फर्स्ट आणि 1.5 तासामध्ये सेक्शन सेकंड. तर हा पेपर सोडत असताना तुम्ही कुठलाही प्रश्न कधी लिहा त्याला काही बंधन नाही. पहिला प्रश्न आधी लिहा, चौथा प्रश्न आधी लिहा, तिसरा प्रश्न आधी लिहा, कुठलाही प्रश्न आधी लिहिला तरी काही फरक पडत नाही. फक्त प्रश्नाचा नंबर जो आहे तो प्रश्नाचा नंबर तुम्ही व्यवस्थित टाकायचा आहे. आणि शक्यतो सेक्शन फर्स्टचा जर पेपर सोडत असाल तर सेक्शन फर्स्टच्या पेपरमध्ये तुम्ही डायग्राम्स असणार किंवा 7 मार्काचा जो मोठा प्रश्न आहे, ब्रॉड क्वेश्चन आहे, तो आधी सोडवायचा, त्याला पहिला प्रेफरन्स द्यायचा. मग सेक्शन फर्स्टचा असो किंवा सेक्शन सेकंडचा असो, दोन्ही सेक्शनमध्ये सोडत असताना 7 मार्काचा प्रश्न जो असेल तो आधी सोडवा, नंतर 3 मार्काचा प्रश्न असेल त्याला प्रेफरन्स द्या आणि नंतर एका वाक्यात उत्तरे द्या. 2 मार्काचा प्रश्न असेल, 1 मार्काचा प्रश्न असेल त्याला आणि शेवटी MCQ. कारण MCQ सोडत जर बसलात किंवा एका वाक्यात उत्तरे द्या हे जर तुम्ही सोडत बसलात तर काय होतं की तुमचा वेळ इकडे आठवण्यात वेळ जातो आणि मग तुमचे पुढचे प्रश्न राहतात आणि हे होऊ नये. म्हणून शक्यतो 7 मार्काचे जे प्रश्न असतील ते 7 मार्काचे प्रश्न तुम्ही आधी सोडवायचे आणि उरलेले प्रश्न मग नंतर सोडवायचे. आणि आपल्या पेपरमध्ये डायग्राम्स किंवा ज्या डायग्राम्स असतील सगळ्या डायग्राम्सशिवाय आपला पेपरच नसतो. पहिल्या डायग्राम्स काढायच्या, कारण निम्मे 1/4 मार्क्स जे असतात ते आपल्या डायग्राम्सला असतात. हे जे डायग्रामचे मार्क्स असतील आधी डायग्राम काढायच्या आणि त्या डायग्रामच्या आधारे मग पुढचा प्रश्न लिहायचा. सेक्शन फर्स्टमध्ये असो किंवा सेक्शन सेकंडमध्ये असो, डायग्रामशिवाय आपला पेपर नसतोच. किंवा डायग्राम पहिली डायग्राम काढायची आणि मग पुढचे प्रश्न सोडवायचे. डायग्रामचे ज्या नाव आहे ना जास्त लक्षात राहत नाही आमच्या, आणि फिगर पण लक्षातच राहत नाही. आता डायग्रामचे नावं लक्षात ठेवणे आणि फिगर लक्षात ठेवणे ह्याला एक टॅक्ट आहे जी आपण वर्गात क्लासमध्ये शिकलो की ज्या डायग्राम्स असतात त्या डायग्रामचे ठराविक जे ऑर्गन्स असतील किंवा ठराविक जो एरिया असेल तो लक्षात ठेवायचा. आणि नावं तर आपल्याला नावं लक्षात ठेवणं तर गरजेचं आहे, नावं तर आपल्याला लक्षात ठेवावीच लागतील. आणि कमीत कमी डायग्राम जर 3 मार्काला डायग्राम असेल तर 1.5 मार्काला डायग्राम असते आणि 1.5 मार्काला लेबलिंग असतं. मग हे 1.5 मार्कापैकी तुम्हाला कमीत कमी 3 नावं अपेक्षित आहेत, डायग्राम अर्धी आणि त्याला अर्धे मार्क्स 3 मार्क, कमीत कमी 3 लेबल तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि 7 मार्काचा प्रश्न असेल तर त्याला कमीत कमी 4 ते 6 लेबल्स आवश्यक आहेत. आणि ते तर आपण ऑर्गन्स जेव्हा सिस्टीम्स असेल, फॉर एक्झाम्पल नर्व्हस सिस्टीम असेल किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, मग त्या सिस्टीमच्या ज्या पार्ट आहेत त्या पार्टचे तेवढे इम्पॉर्टंट की ज्याच्यामध्ये तयार होतात काहीतरी, आणि त्या ठिकाणची नावं ठेवणं किंवा लक्षात ठेवणं हे आपल्याला गरजेचं असतं आणि ते तेवढे तर आपल्याला करावेच लागतात नावं ठेवणं. मॅडम जास्तीत जास्त म्हणजे क्वेश्चन असते त्यांना जास्तीत जास्त आकृती काढल्या तर चालतात ना डायग्राम प्रत्येक जास्त. आता कसे टोमॅटोचे असते त्याचे तुम्हाला शॉर्ट सांगितले 3 मार्काला असतं ते, त्याला डायग्राम काढले तर चालते ना. हां, डायग्राम जास्त डायग्राम काढण्याची काय गरज नाही. प्रश्न किती मार्काला विचारला आहे हा ह्याचं स्वरूप बघायचं, प्रश्नाचं स्वरूप काय आहे. आणि डायग्रामला जे असतील ते डायग्रामला फार मार्क नाही, तुम्ही किती डायग्राम्स काढल्या किंवा एकापेक्षा जास्त डायग्राम काढला किंवा खूप मोठी डायग्राम काढली छोटी डायग्राम काढली काय नाही. महत्त्वाचे जे ऑर्गन्स आहेत किंवा महत्त्वाचे जे पार्ट्स आहेत ते त्या डायग्राममध्ये अपेक्षित आहेत आणि जेवढे मार्क्स आहेत तेवढेच नावं द्यायचे आणि तीच डायग्राम काढायची, जास्त एक्स्ट्रा काय नाही. शंका विचारायची की बायोलॉजीमध्ये भरपूर असे ब्रॉड क्वेश्चन असतात तर कशाप्रकारे ते ध्यानात ठेवले पाहिजे किंवा एक्झाममध्ये कशाप्रकारे राऊट डाऊन केले पाहिजे. डायग्राम वगैरे असतात तर कशाप्रकारे ते एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे, अशी याची काही वगैरे थीम वगैरे आहे का असं मला मॅडमला प्रश्न विचारायचा. आता याच्यासाठी वेगळी अशी थीम नाहीच आहे. जे डायग्राम आहे किंवा बोर्डाच्या पॅटर्ननुसार जो पेपर क्वेश्चन विचारलेला असतो, पॉईंट असतात आणि त्या प्रत्येक पॉईंटला हाफ असा असे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन असतं. आणि हे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन करत असताना डायग्राम जर 2 मार्काला डायग्राम असेल किंवा 2.5 मार्काला डायग्राम असेल तर तुम्ही 1 मार्काची डायग्राम काढायची आणि 1.5 मार्क्स पुढचा जो असेल त्या मार्क्सकडे काय करायचं,
जेवढे लेबल्स तुमचे लक्षात राहतील किंवा नावं लक्षात राहतील तेच नावं तुम्ही त्याला द्यायचे. आणि थेअरी जर म्हटलं किंवा ब्रॉड क्वेश्चन किंवा थेरॉटिकल जर प्रश्न लिहायचा असेल थेअरीमधला, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं खूप एकाच पॉईंटवर खूप भर न देता सगळे पॉईंट्स इन्क्ल्यूड होतील अशा पद्धतीने छोटे छोटे पॉईंट काढायचे, जे आपण आता क्लासमध्ये वर्गात ज्या पद्धतीने आपण घेतलेत पॉईंट वाईज नोट्स दिल्यात त्याच पद्धतीनं पेपर लिहायचा. एका पॉईंटवर तुम्ही जर खूप डिस्क्राईब करत बसलात तर पुढचे पॉईंट राहतात जे बोर्डाला अपेक्षित असतात की असंच उत्तर पाहिजे, मग ते पॉईंट राहून जातात आणि एका पॉईंटचा फक्त अर्धा मार्क्स मिळतो. असं न करता प्रत्येक पॉईंट येईल, प्रत्येक उत्तरामध्ये प्रत्येक पॉईंट येईल, एवढेच फक्त काय करायचं आहे लिहायचं आहे. बाकीची भाकडकथा किंवा जे एक्स्ट्रा लिहायचं असतं ते आपल्या इतर नॉलेजसाठी जेव्हा तुम्ही मेडिकल नीट वगैरे द्याल तेव्हा ते वापरायचं. आता बोर्डाच्या पॅटर्ननुसार फक्त एक एक जेवढ्या मार्काला जसा प्रश्न आहे तो पॉईंट वाईज उत्तर व्यवस्थित लिहायचं.